स्वागत है। नवजवान मित्र मंडळ आलेल्या सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करत आहे। मंडळ यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करत आहे। थोड्याच वेळात देखावा सुरू होत आहे। गणपती बाप्पा प्रतिवर्षी एकाहून एक सरस अंतर्मुख करणारे प्रेरणादायी भव्य देखावे सादर करण्याची परंपरा अखंड राखी मंडळाने यावर्षी सादर केला आहे।
छत्रपती शिवरायांचा हिंदवी स्वराज्य स्थापनेचा ध्यास, हर हर गर्जत निष्ठावंतांनी स्वराज्याला अर्पण केलेले श्वास आणि रणझुंजार योद्ध्यांच्या भारतीय रक्तानं रंगलेला इतिहास या त्रिवेणी संगमावरचा प्रेरणादायी जिवंत देखावा. काळजात जागल्या स्मृती उजळूया पुन्हा शिवज्योती. छान उभारीला नक्षीदार शामियाने, नक्षीदार शामियाने.
या हिऱ्याला कितीतरी पैलू, प्रत्येक पैलू विलक्षण तेजानं झगमगतात. म्हणूनच प्रांगणावर तळाच्या बिजलीसारखं थैमान घालणाऱ्या भरधरावड्यांची जशी त्यांची यारी होती, तशीच 16 वर्षांच्या चमचुणीत मदारी मेहकरची सुद्धा दोस्तीदारी होती. राजांनी औरंगजेबाची खिलत उधळली, संतापानं ते बाहेर पडले. आलमगीरानं त्यांना फेक केलं, त्यांच्या मृत्यूचा कुटिरडा रचला. अवती कडव्या प्रार्थनाचे सात्य पहाडे उभे केले. पण कुशाग्र मेंदून ढावाला प्रतिडाव शोधला होता. योजनेची आखणी झाली होती. आता प्रतीक्षा होती अंमलबजावणी. योग्य क्षण महाराज त्या क्षणाकडे डोळे लावून होते. मदारी अंतपणे त्यांचे पाय झेपत होता. महाराज कौतुकानं आणि नवलानं त्याच्याकडे पाहत होते. मदारी जी, तुला भीती नाही का रे वाटत? डर वो क्या होता है महाराज, मुझे तो पता ही नहीं है, क्योंकि मैं आपके पास हूँ. और जब आपके पास रहता हूँ तो डर भी नज़दीक आने से डरता है. और मौत सामने आई तो कुछ नहीं, उसे बोलूँगा हमारे महाराज की जगह हमें ले जाओ. मदारी, अरे वयानं लहान असलास तरी विचारांनी किती मोठा आहेस, स्वराज्याच्या मोठ्या शिलेदारासारखा. आप मजाक कर रहे हैं राजाजी, मैं और शिलेदार, मेरे पास न शमशीर है न बंदूक, मैं न घोड़े पे बैठता हूँ न लड़ाई के मैदान में जाता हूँ. आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी फक्त असेच शिलेदार लागतील हे कोणी सांगितलं तुला मदारी? मैं कुछ समझा नहीं. तो समझ लो, लढून फक्त स्वराज्याचा मुलुख मिळवता येतो, पण तेवढ्यावर भागत नाही. मिळवलेल्या त्या मुलखावरचं राज्य कसं चालतं हे महत्त्वाचं आहे, आणि ते चालवणारे शिलेदार तर कितीतरी आहेत. प्रत्येक जणच आहे. हर एक शिलेदार, मगर उनके पास हथियार कहाँ है? आहे ना, नांगर हे शेतकऱ्याचं हत्यार, खुरप हे माळ्याचं, रंधा करवत सुताराची, चाक कुंभाराचं, वस्त्रा न्हाव्याचा, घाणा तेलाचा, माग कोष्ट्याचा, घन लोहाराचा, ही सगळी ज्याची त्याची शस्त्रच आहेत. ती घेऊन ते लढतात, म्हणून गावगाडे चालतात, म्हणून रयत सुखी होते, आणि म्हणून राज्य यशस्वी होतं. लेकिन मेरे पास तो कुछ भी नहीं है. तुझ्याकडेच तर सगळं काही आहे मदारी, नुसतं शस्त्र असून चालत नाही. ते धरलेल्या हातामागे उभ्या राहणाऱ्या मनातलं शौर्य, धैर्य आणि निष्ठा ही खरी शक्ती असते. तुझ्याकडे ती नुसती शक्ती नाहीये, तर तिला धाडसाची धार आणि संयमाची किनार सुद्धा आहे. तुझ्यासारखे कित्येक मदारी स्वराज्याला हवे आहेत. तू वयानं लहान असलास तरी वृत्तीनं मोठा आहेस मदारी, वृत्तीनं मोठा आहेस. स्वराज्यातलं कोणी महाराजांना प्रिय होते, मग ते गरीब असो वा श्रीमंत, स्त्री असो वा पुरुष, लहान असो वा थोर, त्यांनी घालून दिलेले नियम, कडक शिस्त, त्याबाहेर कोणीही जाऊ नये असा करणा हुकूमत, अन्यथा कठोर शिक्षा. या कडक शिस्तीमुळे, या नियमांमुळे तो अद्भुत प्रसंग घडला. रायगडावरच्या वस्तीला बहर आला होता, वर्दळ वाढली होती, बाजार खुलला होता. त्यात सगळीकडे फिरून दूध विकणारी हिरकणी गवळण मात्र लगबगीत असायची. लवकरात लवकर दूध विकून घरी एकट्या असलेल्या आपल्या तांदुल्याकडे निघायची, तिला घाई असायची. आज मात्र या धावपळीत वेळ कसा गेला ते समजलंच नाही. संध्याकाळ झाली, अंधार पडला, आणि नियमाप्रमाणे घराचे दरवाजे बंद झाले.
माझ्या बहिणी, पण आम्ही काय करणार? हे शिवाजीराजेचं साम्राज्य आहे, इथं दाराला फट ठेवली तर दुश्मन कवा बी आज घुसल, म्हणून राजाचं सक्त सांगणं आहे, या साम्राज्यात गडाची दार असोत नाही तर मनाची कवाड असोत, फट ठेवायची नाही। आमच्या हातात काय बी नाही। ऐका ना दादा, मी पदर पसरते, भीक मागते, मला माझ्या तानेल्याला पाण्याला सोडा, त्याने तिकडं रडून रडून आकांत केला असलो। आमचा इलाज नाही, आमासनी उपमा बाहेर जाता येणार नाही। उद्या दिस उजेडल्यावर दरवाजा उघडला की पहिले तुलाच सोडतो। शेवटी आई पण जिंकलं, मुलातल्या उघडत्या मातृत्वानं नियमांच्या आणि धोक्यांच्या पुढे पाऊल टाकलं। तिनं आपली दुधाची घागर तिथंच ठेवली आणि बाळा कवींना अंधारा चाचपडत गडाला हात घातला, दगडाला धरलं, कपारी पाय ठेवला, निश्चय पक्का केला, पुढचं पाऊल टाकलं आणि हिरकडी झपाझपकड उतरला। दोन पालख्या तयार करण्यात आल्या, एका पालखीतून जाणार होते
कधी वाटतं हे सगळं का करतो आहोत आपण? अहो का म्हणजे आपल्या साम्राज्यासाठी, पण त्यामुळं तुझ्यासारखी कितीतरी तोला मोलाची रत्न गमवावी लागतात रे। आज आता तू कुठे निघालाय शिवा? त्या जवहरलाल फाजल खानाला फसवाया, पण त्यांना फसवता फसवता तुझ्या पाठीशी प्रत्यक्ष मरण उभं राहणार आहे। अत्याचार, अहो मग त्याला कोण भेटतो? त्या आज ना उद्या येणारच आहे। पण महाराज, साम्राज्यासाठी येणाऱ्या मरणाला भाग्य लागतं या, आणि ते माझं आहे। जय भवानी। कमाल, कमाल आहे या मराठमोळ्या मातीची। या मातीतून मन उगवतात ती सुद्धा तेजाचा स्पर्श घेऊन, आणि म्हणूनच माणसं अशी मृत्युंजय होतात, मरणाचं भय ओलांडून जातात। भय नव्हं, भाग्य म्हटलं म्या महाराज। तुम्ही काय वाटून घेऊ नका सर, अगं 100 वर्ष जगलो असतो तर शिवा काशीन म्हणूनच मेलो असतो, पण आता आता आऊ घटकेचा शिवाजी म्हणून मेलो तर किती बी वर्ष झाली तरी जिद्दच राहील। जगदंब जगदंब। Yeah।